नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बाईजाई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीची जवारीची भाकरी। इकडे आपण एक मोठी वाटी जवारीचं पीठ घेतलंय। यात चवीप्रमाणे मीठ, यात थोडंसं पाणी टाकायचंय आणि हे व्यवस्थित मळून घेऊया। एकदम पाणी नाही टाकायचंय आपल्याला, थोडं थोडं करतच पाणी टाकायचंय। छान चुरून घ्यायचंय आपल्याला हे। आपल्याला पीठ हे छान मळून घ्यायचं आहे। आपण पोळीला जे कणिक मळतो ते जरा वेगळ्या पद्धतीचं असतं आणि हे आपल्या बाजरीचं अथवा ज्वारीच्या भाकरीचं कणिक हे वेगळं असतं। हे अशाच पद्धतीने हे मळायला हवं। हे बघा, जितकं छान हे चुरून होतं तितकी छान आपली भाकरी होते। हे असं मस्त मळून घ्यायचं आहे छान। भाकरीचं पीठ हे एका भाकरीचं पीठ एका वेळेस असंच मळायचं असतं। पोळ्यांचं पीठ आपण आधी मळून ठेवतो, त्याप्रकारे आपल्याला भाकरीचं पीठ नसतं करायचं। एका भाकरीचं पीठ एका वेळेसच मळायचं आहे। आपलं पीठ तयार आहे, आता आपण भाकरी वळून घेऊया। पीठ असं घ्यायचं आहे, छान आपल्याला भाकरी वळून घ्यायची अशीच। हे असं मस्त वरती येतं। अगदी साईडने आपल्याला हे दाबत चालायचं आहे, हे असं दोघी हाताने अंगठ्याच्या मदतीने आणि बोटांच्या मदतीने हे आपल्याला असं दाबत चालायचं आहे। हे खालनं असं हा गोळा वर येतो। आता आपण हाताला थोडं पाणी लावून घेतलंय, हे बघा, आणि आता भाकरी थापून घ्यायची हातावर। छान थापून घ्यायची। पाण्याने नाही जमलं आपल्याला तर आपण थोडं कोरं पीठ घ्यायचंय भाकरीचं आणि अशा पद्धतीने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे। आपली भाकर छान तयार आहे। हे बघा, आता आपण भाजून घेऊया आपली भाकर। छान होऊ देऊया। आपण आपली भाकरी पलटून घेऊया। छान भाजले गेले एका बाजूने, अजून दुसऱ्या बाजूने आपण अशीच भाजून घेऊया। आपली भाकरी तयार आहे, आपण काढून घेऊया। हातावरची भाकरी आपल्याला नाहीच जमली तर आपण ह्या पद्धतीने थापूनही भाकरी बनवू शकतो। हे असं पीठ थोडं खाली टाकून घ्यायचं आहे आणि भाकरीचं पीठ हे असं छान, हे बघा, छान थापून होते ही। हे आपले जे बोट आहेत हे असे चारही बाजूने फिरवत अशा पद्धतीत तयार करायची। आपली भाकरी तयार आहे। हा जो पिठाचा भाग आहे हा वरती ठेवायचा आहे।
यावर थोडं पाणी लावायचं आहे वरनं, हे असतो हातावरच्या भाकरीला पाणी लावायची आवश्यकता नसते, पण आपण ही भाकर थापून केली आहे आणि हिला थोडं पीठ आहे म्हणून आपण याच्या वरनं पाणी लावून घेणार आहे. छान फुलून येत आहे हे बघा, 2 मिनटं होऊ देऊ. आपल्याला भाकर ही फुल गॅसवरतीच भाजायची असते, मध्यमाचेवरती ती व्यवस्थित भाजल्या जात नाही. पण पलटवून घेऊया, ही अशी हलक्या हाताने काढून बघायची आहे झाली आहे की नाही आणि पलटवून घ्यायची आहे. अजून खाल्लं होत आहे ती. आता खालच्या साईडने आपण दिला होऊ देऊ छान. आपली भाकरी छान तयार आहे, चला तर मग सर्व्ह करून घेऊया. आपली जवारीची भाकरी तयार आहे. कुठल्याही सुक्या भाजीसोबत, मेथीच्या, पालकच्या आणि रस्याच्या भाजीसोबत आपण जवारीची भाकरीही खाऊ शकतो. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.